दरम्यान बारसू मध्ये रिफायनरी होणारच अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. बारसू प्रकल्पाला विरोध करण्यामागे षड्यंत्र आहे का हे तपासावं लागेल असं देखील फडणवीस म्हणाले. जाणीवपूर्वक लोकांना भडकवलं जातंय, याच्या पाठीमागे काही षड्यंत्र आहे का हे देखील तपासून बघितलं पाहिजे. याचं कारण सांगतो की जी कॅपॅसिटी आम्ही तयार करतो आहोत इथे, या कॅपॅसिटीमुळे आम्ही ऑइलचे एक्सपोर्टर होणार आहोत, रिफाईंड ऑइलचे एक्सपोर्टर आम्ही होणार आहोत. रिफायनरी होणारच आणि ती झालीच पाहिजे, या महाराष्ट्राच्या हिताची आहे. कारण 1 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 लाख लोकांना रोजगार देणारी अशा प्रकारची रिफायनरी आहे.